नमस्कार, मी विष्णू पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती, अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू वजारडे. आणि थंबनेल टायटल सगळं तुम्ही बघितलं असेल. खूप सार्यांचे सारखे प्रश्न येत असतात मला की सर, करिअर प्रेम दोन्ही कसं सांभाळायचं, दोन्ही सक्सेसफुल कसं बनवायचं, असं होऊ शकतं का की करिअर झाल्यावर प्रेम करावं, प्रेम झाल्यावर करिअर करावं? खूप खूप तुमच्या डोक्यात कन्फ्युजन्स आहेत, तीच थोडक्यात दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ एकदा पटकन लाईक करून घ्या, शेअर करून घ्या, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि त्याच्या समोरचं बेल ऐकून आहे घंटीचं चिन्ह ते एकदा जोरदार वाजवून घ्या. ओके, व्हिडिओला सुरुवात करूयात. शुद्ध नीट एका वाक्यात सांगायचं झालं तर माझ्या दृष्टीने किंवा माझ्या विचारांवर जर सांगायचं झालं, माझा सल्ला याच्यावरती हवा असेल तर मी सांगेन हो, प्रेम आणि करिअर दोन्ही सांभाळता येतं, तेही चांगल्या लेवलला. आता त्याच्यासाठी काय गोष्टी आहेत, ते कसं सांभाळायचं ते बोलूच आपण, पण आधीच क्लिअर केलं की हो, हे दोन्ही होऊ शकतं. म्हणजे खूप जणांचा ॲटिट्यूड असतं की नाही नाही नाही, मला वेळ देता येत नाही माझ्या कोणाला, माझा खूप स्टडी आहे अँड ऑल. आणि काही जण असे असतात की प्रेम प्रेम प्रेमच करत बसतात, आणि मग करिअरच्या नावाने थोक्का सर. याच्यातला आता पुढचा मुद्दा मला असं सांगायचा की प्रेमामुळं करिअर जास्त बहरतं. ज्यांना खरं प्रेम कळालंय, जे खऱ्या प्रेमात आहेत, त्यांना सांगतो प्रेमामुळं करिअर बहरतं. म्हणजे मला काय सांगायचं की प्रेमामध्ये एक इन्स्पिरेशन असतं. म्हणजे आता सपोज मी काहीतरी माझं माझ्याबद्दल बोलतोय, माझं काहीतरी करिअर आहे, माझं कोणावर तरी प्रेम आहे, आणि ती मुलगी जर मला माझ्या करिअरमध्ये सपोर्ट करत असेल, ती मुलगी जर मला हेल्प करत असेल आणि मला पुढे जाण्यासाठी मोटिवेट करत असेल, त्याच्यासोबतीनं आमचं आमचं प्रेम पण सुरू आहे, मग एक घरच्या व्यक्तींसोबत अजून कोणीतरी मिळतं की जे पुढे जायला प्रेरणा देत आहे. आणि बाकीच्या सगळ्या रिलेशनशिपपेक्षा तुमचा तो किंवा तुमची ती हे खूप मोठं इन्स्पिरेशन असतं. म्हणजे वेगळं सांगायला नको, म्हणजे मी प्रॅक्टिकल बोलणं मला आवडतं. तिकडून जर इन्स्पिरेशन मिळत असेल, तिकडून जर ताकद मिळत असेल, तिकडून जर उभं राहण्याची उभारी मिळत असेल, तर अजून काय हवंय? मी म्हणेन की तुमच्या चांगल्या करिअरला प्रेम हे सपोर्ट होऊ शकतं. फक्त समजून घ्या राहायचं कसं हे उमजून घ्या. पुढचा मुद्दा मी याच्यामध्ये असा घेतलेला आहे की वेळ मॅनेज करता आली पाहिजे. ओके, म्हणजे हे दोन गोष्टी सांगताना ना, टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. आणि स्पेशल तुम्हाला टाइम मॅनेजमेंटवरती व्हिडिओज पाहिजे असेल तर मला खाली कमेंट्स करा, त्याच्याबद्दल सुद्धा मी इन डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. तर टाइम मॅनेजमेंट म्हणजे मला काय म्हणायचं की फक्त प्रेम 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 नको, फक्त करिअर 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 नको. कोणत्याही गोष्टी अति व्हायला लागल्या की मग मातीच्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू होते. त्यामुळे प्रेमाला पण वेळ द्या, करिअरला स्टडीला पण वेळ द्या, एक विशिष्ट वेळा आखून घ्या. या वेळी आपण जास्त यावेळी कंटिन्युअस बोलू आपण, म्हणजे आधीमध्ये चॅट वगैरे तुमचं चालूच असतं, पण बाबा हा आर्टिकल जेवल्यानंतरची एक तासाभराची दोन तासाची वेळ, त्याच्या आम्ही आपण कॉलवरती खूप सारं बोलू, त्यावेळी स्टडी करिअर अभ्यास सगळ्या गोष्टी बाजूला असतील, पूर्ण वेळ माझा तुझ्यासाठी असेल, किंवा विकली वगैरे तुमचं जे काही भेटणं असेल ते असेल, त्या भेटणं फिरणं ह्या गोष्टी असतील, ह्या गोष्टीला किती वेळ द्यायचा, ह्या गोष्टीला थोडा वेळ राखून ठेवा, तुमच्या स्टडीला थोडा वेळ राखून ठेवा, थोडासा फॅमिलीला राखून ठेवा. या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटच्या आहेत, टाईम मॅनेजमेंटच्या. या गोष्टी जर तुम्हाला नीट साध्य करता आल्या ना, तर यार तुमचं दोन्ही होईल. कारण तुमचे मनात प्रश्न विचारताना चुकलेत की करिअर निवडू की प्रेम निवडू, दोन्ही सोबत घेऊन जर गेलात तुम्ही लवकर सक्सेस पण व्हाल आणि आयुष्यभर खुश राहाल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आयुष्यभर सुखी राहाल. आणि पुढे जाऊन मला सांगायचं आहे की तुमचं ते प्रेम आहे ते सक्सेसफुल बनवायचं असेल, पुढे जाऊन मग ते प्रेम, मग लग्न, लग्नानंतर तुम्हाला आयुष्यभर सोबत, या सगळ्या जर गोष्टी होत असतील तर करिअरकडे ऑब्व्हियसली लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही करोडपती वा, गाडी बंगले वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी, त्या गोष्टी सगळ्या नंतरच्या आहेत, म्हणजे एवढ्या वयात कोणाकडून त्या अपेक्षित करणार नाही. पण ॲटलीस्ट एक मूलभूत गरजा असतात आपल्या, अन्न वस्त्र निवारा, कपडे घालणं, खायला घालणं, राहायला राहण्या इतपत काहीतरी एवढं आहे ना तुमच्याकडे. तर तेवढं नसेल तर तेवढं तयार करा, प्रेमाला सोबत घ्या, तेवढं तयार करून घ्या. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की प्रेमामध्ये भूक लागली आहे तुम्हाला, पुढे लग्न झालं आणि तुम्हाला भूक लागली आहे तर ते प्रेम चपातीला लावून नाही खाता येणार यार, त्याला भाजीच घ्यावी लागेल, विकत भाजी बनवावी लागेल. भाजी विकत घेतली म्हणजे खाय कशीच कच्ची खाता नाही येत,
खूप प्रोसेस आहेत त्याला, खूप मटेरियल लागतं त्याच्यासाठी, जे आज भयंकर महाग मिळतं. त्यामुळं मी म्हणेन की पॉझिटिव्ह राहणं, पॉझिटिव्ह विचार ज्या त्या ठिकाणी योग्य आहे, पण ज्या ठिकाणी प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे, प्रॅक्टिकल विचार करणं गरजेचं आहे, तिथं प्रॅक्टिकल विचार करा. म्हणून मी या गोष्टी सांगतो. ते तुमच्या पार्टनरच्या घरचे कास्ट वगैरे ह्या सगळ्या मी अजिबात मानणार नाही आहे, त्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवूया. पण मी जे सांगितलं या मूलभूत गरजा ज्या आपल्या आहेत किंवा आपल्या पार्टनरला सांभाळणं असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही जोपर्यंत तयार करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही लग्नाचा विचार पण करू नका. करिअर त्या लेवलला, एका लेवलला, विशिष्ट लेवलला सेटल करून घ्या, आणि प्रेम आहेच तुमच्यासोबत, अजून काय हवं आहे? ओके, लक्षात ठेवा, दोन्हींची नीट सांगड घालता जर तुम्हाला आली प्रेम आणि करिअर, तर तुमच्यासारखे जगात सुखी तुम्हीच असाल. तुम्हाला काय वाटतं, माझे विचार योग्य वाटले का? येस नो खाली कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला याच्याबद्दल अजून काही सांगायचं असेल, तुमचे अजून काय प्रश्न असतील, कमेंट्समध्ये सांगू शकता. किंवा तुम्ही कमेंट्समध्ये तुमची स्टोरी जर सांगता येत नसेल, प्रायव्हेट माझ्याशी बोलत असेल, तर पेड प्रायव्हेट कॉल आपला अवेलेबल आहे, ज्याचा नंबर व्हॉट्सअप नंबर खाली फ्लॅश होतो 8010093939. या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे, लक्षात ठेवा, व्हॉट्सअप करायचं आहे. तिकडून माझी टीम तुम्हाला रिव्हर्ट करेल, किती पैसे भरायचे, कसे भरायचे, आणि माझी अपॉइंटमेंट कशी घ्यायची, आणि आपलं कधी बोलणं होईल, सगळ्या गोष्टी तिकडे माझी टीम तुमच्याशी बोलून घेईल. ओके, कसा वेळ, कसा वाटला व्हिडिओ पटकन सांगा, पटकन पटकन, मी जात नाही तो हो खाली कमेंट्समध्ये. झालं का, सुरू आहे कमेंट? ओके, मी नक्की वाचणार आहे. टाटा, बाय बाय, टेक केअर.